नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहे स्पेशल गरम मसाला, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य 20 ग्रॅम जिरे आहे, 10 ग्रॅम लवंग आहे, 10 ग्रॅम दालचिनी आहे, 10 ग्रॅम मिरी आहे आणि 10 ग्रॅम मसाला वेलची आहे। तर हे साहित्य एकदम चांगले चविष्ट मसाला होईल। चिकनसाठी, भाजीसाठी, तुम्ही आमटीसाठी, सगळ्यासाठी वापरू शकता। पॅन गरम करत ठेवलेलं आहे बघा, ते चांगला गरम होऊन द्यायचा आणि एकदम गॅस बारीक करायचा। आपल्याला काही जास्त भाजायचं नाही, हलकंसं भरायचं आहे। जिरे घेतले, लवंग, मिरी, मसाला वेलची आणि दालचिनी। तर दालचिनीची ना छोटे छोटे तुकडे करून टाकते। हे एकदा उन्हामध्ये मी चांगलं सुकवून घेतलेलं आहे। आणि जर गरम मसाला बनवायचा असेल तर ह्याला जास्त भाजायचं नाही, हलकंसं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, 3 मिनटं झालेत मी ही भाजत आलेले। आपला पहिला पॅन जरा गरम झाला होता, तर मी आता गॅस बंद करते, जास्त भाजायचं नाही आहे। आता हे आपण काढून घेऊया। आणि आता हे थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेऊया। हे बघा, हे थंड झालेलं आहे। आणि हे ना भाजताना ना हलकंसं गरम करायचं, जास्त गरम करायचं नाही आहे, थोडंसंच गरम करायचे। आणि मिक्सरला पण आपण जे बारीक करतो ना, ते स्लोवर एकदा चालू करून परत बंद करायचं, हळूहळू करायचं, जास्त फास्टमध्ये करायचं नाही, कारण मसाला गरम होतो मग जरा चवीला बरोबर लागत नाही। हा बघा मसाला मी आता बारीक करून घेतलेला आहे, एवढा बारीक केलेला आहे, एकदम बारीक केला आहे। आणि एकदम फास्ट मिक्सरवर केला नाही, स्लो मिक्सरवर थोडं थोडा करून, बंद करून थोडा थोडा करून करायचा, म्हणजे चांगला मसाला बनतो। आणि जर भाजीमध्ये, चिकन मटनमध्ये जर टाकायचं असेल ना, तर हा माझा छोटा चमचा, ह्याच्यापेक्षा छोटा म्हणजे अर्धा चमचा तुम्ही टाकू शकता मसाला, एकदम चवीला भाजी चांगली होणार। आणि मी थोड्या प्रमाणात दाखवलं आहे, तुम्हाला जर जास्त प्रमाणात जर पाहिजे असेल तर जिरे 100 ग्रॅम घ्यायचे आणि बाकीचं सगळं साहित्य जे मी घेतलेलं आहे ते 50-50 ग्रॅम घ्यायचे। आणि हा ना काचाच्या बॉटलमध्ये ठेवा, पॅक बंद, जेव्हा लागेल तेव्हा टाकला की लगेच बंद करा, म्हणजे याचा वास छान राहतो, चवीला पण चांगला लागतो। जर माझी गरम मसाल्याची स्पेशल रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।